नमस्कार, प्रशुक मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी सगळा भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील बैद्यनाथ साखर कारखान्यावर GST विभागाचा छापा पडला आहे. केंद्राचा GST थकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी सकाळी 10 वाजता पंकजा मुंडे यांच्या बैद्यनाथ साखर कारखान्यामध्ये दाखल झाले आणि कारवाई सुरू केली. एकीकडे भारतीय जनता पार्टी विरोधी नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई केली जात असल्याचा आरोप होत असताना दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर सकाळी कारवाई करण्यात आली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पार्टीवर नाराज आहेत. त्यांनी अनेक वेळा आपली नाराजी उघडपणे जाहीर केलेली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील भारतीय जनता पार्टीवर आरोप टीका टिप्पणी केलेल्या आहेत, ट्रोलिंग सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने ही कारवाई केली आहे का, भारतीय जनता पार्टीच्या पक्षावर किंवा मग पक्षांतर्गत लोकांवर नाराज असणाऱ्या नेत्यांवर आता कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण भारतीय जनता पार्टीच्या व्यतिरिक्त इतर लोकांवर केंद्रीय तपास यंत्रणांचे कारवाई होत असल्याचं बोललं जात आहे, तशा प्रकारचे आरोप केले जात आहेत. आणि दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्यावर ही कारवाई होते, त्यामुळे अशा प्रकारे आता भारतीय जनता पार्टीमध्ये नाराज किंवा मग भारतीय जनता पार्टीमध्ये राहून भारतीय जनता पार्टीला आवाहन देणाऱ्यांवर कारवाई होणार आहे का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी मराठी महाराष्ट्रला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.